कारंजा मतदारसंघातील भाजप आमदार राजेंद्र पाटणे यांचं दीर्घ आजाराने निधन झालंय त्यांनी वयाच्या एकोणसाठव्या वर्षी अखेरचा श्वास गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र पाटणे यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते आज त्यांची प्राणज्योत मालवली पाटणे यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला ते म्हणाले विधानसभेतील माजी सहकारी राजेंद्र पाटणेजी यांचं आज निधन झालं गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते ते या संकटातून बाहेर पडतील अशी आम्हा सर्वांना आशा होती मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमवला अशा शब्दात त्यांनी ट्विट करत राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे